आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील दक्षिण भागाला पुराचा फटका. खासदार आमदार तहसीलदार यांनी दिल्या भेटी. कोयना राधानगरी चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सततधार पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा दूधगंगा कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून शिरोळ तालुक्याच्या दक्षिण भागाला पुराच्या पाण्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून पूर परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यामध्ये मजरेवाडी आक्कीवाट राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर दानवाड सैनिक टाकळी या गावातील शेतीबरोबरच रस्त्यावरही पाणी पसरलं असल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरूच आहे. हातकलंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने आमदार उल्हास पाटील तहसीलदार गजानन गुरव यांनी या भागाची पूर परिस्थितीची पाहणी करून पूर बाधित लोकांना दिलासा देण्याचं काम केलं. वाहतुकीच्या प्रमुख मार्गापैकी दानवाड एकसंबा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. त्याचबरोबर सैनिक टाकळी दानवाड रस्त्यावरही पाणी आल्यानं तोही मार्ग बंद झाला आहे. मजरेवाडी आक्कीवाट मार्गावरही पाणी आल्यानं हाही मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे. सैनिक टाकळी खिद्रापूर आक्कीवाट या गावातील लोकांना कुरुंदवाडला जाण्यासाठी गुरुदत्त कारखान्यावरून बाळूमामा मंदिर मजरेवाडी मार्गावरून जावं लागत आहे. प्रशासनाकडून पूर परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली असून लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील शिवसेनेचे निलेश तवंतकर सरपंच हैदर अली मोकाशी 5 रेस्क्यू टीमचे सदस्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरूळहून संदीप इंगळे. हळूहळू पुराची पातळी वाढते. पाण्याची पातळी प्रत्येक गावामध्ये आज एक वाढ कालपासून या ठिकाणी आहे आणि जी धरणं आहेत त्या धरणांमधनं सुद्धा विसर्ग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळं कॅचमेंट एरियामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता नदीची फूक वाढण्याची शक्यता दाट आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानं प्रशासनानं सतर्कतेची भूमिका या ठिकाणी घेतली. गावागावामध्ये लोकांना त्याची माहिती देणं आणि त्याचबरोबर जिथं गरज आहे तिथं स्थलांतराला या ठिकाणी लोकांना सांगणं अशा पद्धतीचं काम प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी चालू आहे. हे ऑपरेशन सुरू असतानाच खऱ्या अर्थानं अनेक टीम्स आता जसं इथं 5ची टीम आहे त्याच पद्धतीच्या अनेक टीम्स रेस्क्यू ऑपरेशनसाठी म्हणून खऱ्या अर्थानं संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी डिप्लॉईड आहे. माझी प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जितकं सुरक्षित राहता येईल पाण्याची पातळी वाढते किती दिवस किती वेळ वाट बघायची त्याचा वाट बघत बसण्यापेक्षा आपल्याला पुराचा अनुभव पूर्वीचा आहे 2005 आपण सर्वांनी या ठिकाणी त्याची दक्षता घेणं लहान मुलांच्यापासून वयोवृद्धांना लवकर या ठिकाणी बाहेर काढणं आणि आपण सुद्धा या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जाणं ही आपण एक नागरिक म्हणून सुद्धा नागरिक म्हणून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रशासन आपलं काम करेलच पण त्याचबरोबर मॉनिटरिंग करायचं काम प्रशासन त्या ठिकाणी करतं आहे. आलमट्टीतला विसर्ग मॉनिटरिंग करण्यासाठी केंद्र सॉरी शासनाच्या वतीनं या ठिकाणी भूमिका घेण्यात आली. दोन्ही स्टेट्सचं एकमेकाशी कॉर्डिनेशन त्या ठिकाणी सुरू आहे. आपला असणारा पाऊस पावसाचा त्या कॅचमेंट एरियामध्ये इथून येणारं धरणातलं पाणी आणि पुढं जाणारं पाणी याच्या बाबतीतली सुसूत्रता शासनाचा प्रयत्न करतं आहे. माझी नागरिकांना काम नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं. जिथं कॅम्प्स असतील तिथं राशनिंगची व्यवस्था असेल किंवा आता आम्ही चाऱ्याच्यासाठीची व्यवस्था जिथं जनावरांचं स्थलांतर झालं असेल त्याच्या बाबतीतली भूमिका आता शासन त्या ठिकाणी घेईल पण आपण सुरक्षित राहणं ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे.